गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळ मधुरांगण आणि बिग बाजार यांच्यातर्फे कोल्हापुरात खवय्येगिरी मोदकांची हा मोदक रेसिपी कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेत 100 स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. सरिता पाटील, शैलजा गिरी गोसावी, मुक्ता कुलकर्णी, सुजाता पितांबरे आणि विद्या पोद्दार या महाविजेत्या ठरल्या. गणेशोत्सव म्हटला की घराघरात केला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. गृहिणी प्रत्येकच गणपती उत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करतात. अशाच गृहिणींना आणि सुगरणींना प्रोत्साहन मिळावं म्हणून सकाळ मधुरांगण आणि बिग बाजार यांनी मोदकाची कार्यशाळा आयोजित केली होती. या स्पर्धेत विविध प्रकारचे मोदक तयार करण्यात आले. खाऊच्या पानांचा मोदक, ड्रायफ्रूट मोदक, दुधाच्या साईचा मोदक, नाचणीचा मोदक असे विविध प्रकार सुगरणींनी तयार केले. स्पर्धेला प्रतिसादही उत्तम मिळाला. सरिता पाटील, मुक्ता कुलकर्णी आणि सुजाता पितांबरे या विजेत्या ठरल्या. शेफ मंजिरी कपडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. सकाळ मधुरांगण आणि बिग बाजारच्या तर्फे ही स्पर्धा घेतली होती. त्यात माझा पहिला नंबर आला. माझ्या पाककलेचं नाव होतं शाही पान बहार मसाला मोदक. ओलं खोबरं, गूळ, खजूर, पानभार मसाला मिळतो तो आणि खाऊचे पानं, मगज बी हे सगळं घालून केलेलं पान मोदक. हिरव्या मुगापासूनचे मोदक केलेले होते. त्याच्या पिठामध्येच सगळं ड्रायफ्रूट्स घालून आतमध्ये सारण मँगो पल्पचं भरलेलं होतं आणि मला इथं आज 3 नंबरचं बक्षीस मिळालं आहे, त्यामुळं खूप आनंद होतोय. मी भाज्यांचं सारण करून मोदक केला होता. मुलं भाज्या खात नाहीत. मोदक म्हटलं की प्रसाद म्हटलं की मुलं खातात म्हणून 5 भाज्या घालून मोदक केले होते. मुलांसाठी केलं होतं, पाल्य मोदक म्हणूनच केलं होतं. खूप छान, भरपूर गर्दी होती, खूप मजा आली आणि शिकवायला मजा आली. सगळ्यांना खूप आवडला. सगळ्यांनी मला भेटून सांगितलं की तुमचा खूप छान रेसिपी शो झाला आणि आवडला. तर हे खरं तर मधुरांगण अरेंज केल्यामुळं हे सगळं शक्य झालं. मोदकाची कार्यशाळा आणि स्पर्धेत शेफ आणि परीक्षक मंजिरी कपडेकर यांनी मोदकाचे 10 प्रकार सादर केले. तसंच 100 हून अधिक सहभागी महिलांना बिग बाजार तर्फे फ्युचर प्रिव्हिलेज कार्ड वाटपही करण्यात आली. बिग बाजारचे नितीन उमरे, आतिश तिवारी, संदीप पाटील, अंकुश पाटील या सगळ्यांची या स्पर्धेला उपस्थिती होती. ब्युटी सिक्रेट्स बाय अनुचा अनुराधा पित्रे यांनी डे मेकअपचं प्रात्यक्षिकही दाखवलं. कोल्हापुरात रंगलेल्या या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. संभाजी थोरात सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.